सीबीआयमधील अंतर्गत कलहाचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्येही उमटले आहेत. आकुर्डी येथील सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसने निदर्शनं करून सरकारचा निषेध केलाय. सीबीआयच्या कामकाजात होत असलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. यामुळे काँग्रेसने भाजपाला टार्गेट केले असून देशभर आज जागोजागी भाजपाच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील आकुर्डी येथे सीबीआय कार्यालयासमोर आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शासकीय यंत्रणा चालवत आहे, ज्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सीबीआय हे त्यांचं जिवंत उदाहरण आहे. आमचा सीबीआयला विरोध नसून सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध आहे, म्हणूनच ही निदर्शनं केली जात आहेत असं यावेळी सांगण्यात आलंय. काल आपण पाहिलं असेल की मध्यरात्री 2 वाजता सीबीआयचे डायरेक्टर आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यांची आणि ज्या पद्धतीने आज देशातल्या सगळ्या ज्या संस्था आहेत, सीबीआय असेल, रॉ असेल, आरबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या संस्था संपवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या या हुकुमशाही सरकारने सुरू केलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण देशात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सीबीआयच्या ऑफिसच्या बाहेर निदर्शनं करण्याचा कार्यक्रम आमचा सुरू आहे. आमचा सीबीआयला विरोध नाहीये, आम्ही सीबीआयच्या विरोधात हे आंदोलन करत नाहीये. तर सीबीआय ही नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीपासून वाचली पाहिजे. ही स्वायत्त संस्था स्वायत्तच राहिली पाहिजे, तिच्यावर कोणाचा दबाव येता कामा नये, यासाठी खऱ्या अर्थाने ही निदर्शनं आज आम्ही या ठिकाणी करतोय. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी सीबीआयचे ऑफिस आहेत, मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नागपूर. या 3 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज निदर्शनं करत आहेत. आज आपण पाहिलं असेल की आलोक वर्मांना का काढण्यात आलं, तर राफेलच्या घोटाळ्यामध्ये अनिल अंबानींच्या कंपनीला ज्या पद्धतीने 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदी सरकारने केला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी आलोक वर्मा करणार होते आणि म्हणून एका रात्रीतून त्यांना काढण्यात आलं. वास्तविक सीबीआयच्या डायरेक्टरला काढायचं असेल तर त्याची कमिटी असती, त्या कमिटीमध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विरोधी पक्षाचे नेते हे तिघही असतात. परंतु या बाकीच्या दोघांना विश्वासात न घेता नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीने एका रात्रीतून सीबीआयच्या डायरेक्टरला सुद्धा घरी पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या संस्था स्वायत्त आहेत, ज्या या राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमध्ये ज्या संस्थेंना अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांवर गदा आणून एका प्रकारे राज्यघटनेवरच गदा आणण्याचं काम यांनी केलं. सर्व मंडळ या ठिकाणी जमलेलो आहोत. कालच आपल्याला माहिती आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांनी या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी हुकुमशाही पद्धतीनं सीबीआयच्या संचालकांना रात्री 2 वाजता सक्तीच्या रजेवर पाठवलं, आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यानंतर असा निर्णय कधीही झाला नव्हता, त्याला छेद देण्याचं काम नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी केलंय. काल राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेध केला. हा निर्णय का घेण्यात आला हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याचं कारण, मुख्य कारण हे आहे की राफेलची चौकशी माननीय सीबीआय संचालक आलोक वर्मा हे त्या ठिकाणी करणार होते, कारण तशी मागणी प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी त्या ठिकाणी त्यांना पत्र देऊन केली होती आणि आलोक वर्मा यांनी सकारात्मक भूमिका त्या बाबतीत घेतली होती आणि चौकशी सुरू होणार होती. त्याची भीती उराशी बाळगून नरेंद्र मोदींना त्यांचं भ्रष्टाचार प्रकरण हे भोवणार असं दिसत असतानाच त्यांनी तातडीने रात्री 2 वाजता सीबीआयच्या संचालकांना या ठिकाणी सक्तीच्या रजेवर पाठवलं. आपल्याला माहिती आहे, आत्ता सत्यजित तांबेंनी या ठिकाणी सांगितलं की असा निर्णय एकतर्फी घेता येत नाही, कारण आपल्या राज्यघटनेत तसे एकमेकामध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, विरोधी पक्षनेते असतील आणि पंतप्रधान यांनी बसून सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेच्या बाबतीत महत्वाचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर यांच्या युनॅनिमसली तो निर्णय घ्यावा लागतो, परंतु त्याला छेद देण्याचं काम या सरकारने केलंय. नरेंद्र मोदींनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप असेल आणि आता सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप असेल, हे ज्या पद्धतीनं काम चालू केलं हे पूर्णतः हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळे या सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करतो.